लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। नवी मुंबई के सानपड़ा प्रभाग क्षेत्र में युवा नेता पांडुरंग आमले के मार्गदर्शन में साई भक्त महिला मंडल द्वारा नवरात्रोत्सव का आयोजन किया गया है। सानपड़ा जनसंपर्क कार्यालय में आज तीसरे दिन रंगोली स्पर्धा आयोजित की गई, जहां दर्जनों महिलाओं ने रंगोली के जरिए देवी के 9 रूपों का मनमोहक चित्र बनाकर सबका ध्यान आकर्षित किया। यहाँ कोरोना भगाओ की रंगोली सबसे ज़्यादा पसंद की गई। महिलाओं ने रंगोली स्पर्धा को हुनर दिखाने का मंच बताया और युवा नेता पांडुरंग आमले की सराहना की। कोरोनामुळे आपल्याला नवरात्री कुठे साजरी करायला मिळत नाही, पण आमले काकांनी यावर्षी सुद्धा आणि मागच्या वर्षी सुद्धा खूप ऑनलाईन इनोव्हेटिव्ह कॉम्पिटिशन्स ठेवलेले बायकांसाठी, मुलींसाठी। त्यामुळे आम्हाला बोर नाही झालं किंवा असं कुठला फेस्टिवल सेलिब्रेट नाही केलं असं वाटलंसुद्धा नाही। यावर्षीसुद्धा आज तिसरा दिवस नवरात्रीचा, तर काकांनी आज खास सगळ्या महिलांसाठी मुलींसाठी रांगोळी स्पर्धा ठेवलेली। खूप चांगला प्रतिसाद मिळाला काकांना ह्या स्पर्धेसाठी आणि आम्हाला पण खूप मजा आली, कारण की आम्ही खूप दिवसानंतर असं काहीतरी केलं, म्हणजे सण सेलिब्रेट केला असं वाटलं आम्हाला। म्हणून आमले काकांना खूप थँक्यू आणि त्यांच्या फ्युचरसाठी त्यांना ऑल द बेस्ट। रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून आमले साहेबांनी एक खूप छान व्यासपीठ गृहिणींना उपलब्ध करून दिलं आहे। महिलांनी एक खूप छान उत्कृष्ट रांगोळ्या काढून एक मोलाचा संदेश, कोरोना जाऊ दे असे संदेश देऊन खरंच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या स्पर्धेला। सगळ्या रांगोळी स्पर्धा वगैरे सगळ्या स्पर्धा घ्यायला लागलेत, तर त्याच्यामध्ये सगळ्या ताई वगैरे सगळे पार्टिसिपेट करून आपलं वेळ देतात आणि आमले दादा जे म्हणजे पाठी उभे असतात आणि सगळ्यामध्ये आपले ताई आहेत म्हणून ते आपल्याला सगळ्या बाबतीत सगळे पुरवतात आणि कुठल्या गोष्टीची खंत न करता आम्ही आमलेदादांच्या पाठी आहेत। फक्त आमलेदादांना आम्ही जिंकून आणणार आणि आमलेदादा पण आमच्या पाठीशी राहणार। वही साई भक्त महिला मंडल की संचालिका शारदा आमले और युवा नेता पांडुरंग आमले ने कहा कि भाजपा विधायक मंदाताई मात्रे के मार्गदर्शन में उन्होंने कोरोना प्रोटोकॉल का ध्यान रखते हुए नवरात्रोत्सव में कई सांस्कृतिक स्पर्धाएं आयोजित की हैं ताकि महिलाओं को प्रोत्साहन मिले। उन्होंने कहा कि विजेताओं को पुरस्कार भी दिए जाएंगे। आइए सुनाते हैं उन्होंने और क्या कुछ कहा। साई भक्त महिला फाउंडेशनच्या वतीने महिलांसाठी आम्ही खूप छान उपक्रम गाजवलेला आहे। महिलांसाठी रांगोळीची स्पर्धा आयोजित केली आहे, त्यांनी महिलांना उत्स्फूर्त साथ दिला आहे, छान छान रांगोळ्या वगैरे काढलेल्या आहेत महिलांनी। कोरोनाचं महासंकट आपल्या सगळ्यांवरती आहे, त्याचाच सारासार विचार करून आदरणीय आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही प्रभागामध्ये खेळ पैठणीचा अशा प्रकारचा एक कार्यक्रम घेत आहोत आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही रोज विविध स्पर्धा घेत आहोत। गेले 2 दिवस आम्ही सेल्फी विथ जो कलर आहे त्या कलरची साडी आणि वेशभूषा परिधान करून ज्यांना उत्कृष्ट वेशभूषा आहे त्यांना बक्षीस देत आहोत आणि आज आम्ही रांगोळी स्पर्धा ठेवली आहे। तर तुम्ही बघितलंच असेल की रांगोळीचे खरोखरच देवीचे प्रत्येक देवीचं रूप अक्षर त्यांनी आपल्या समोर प्रकट केलेलं आहे, अशा प्रकारच्या रांगोळी त्यांनी काढलेल्या आहेत। सकाळी 10 वाजल्यापासून ही स्पर्धा चालू आहे, यापुढे सुद्धा अजून 6 दिवस आम्ही अशी स्पर्धा चालू ठेवणार आहोत आणि या स्पर्धेचं पारितोषिक आमचं तेच असणार आहे। प्रथम पारितोषिक सोन्याची पैठणी साडी, द्वितीय पारितोषिक आमचं असणार आहे एक ड्रेस पीस आणि तृतीय पारितोषिक आमचं असणार आहे एक आकर्षक वस्तू। 9व्या दिवशी ज्या ज्या स्पर्धकांनी भाग घेतला आहे त्या स्पर्धकांना एक बंपर प्राईज म्हणून आम्ही एक
सोन्याची नथ अथवा अजून दुसरा कोणतरी पात्र देण्याचा विचार करत आहोत. ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया.